मित्रांनो, तुम्ही आयटीआयला ऍडमिशन घेत असाल तर ऍडमिशन घेण्याआधी तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक की आयटीआयचा फॉर्म भरत असताना कोणकोणती डॉक्युमेंट हे लागतात आणि कोणकोणती डॉक्युमेंट तुम्हाला काढावी लागतील। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच माहिती देणार की आयटीआयच्या ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज पडते आणि कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यावे लागते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आणि मी आयटीआय बद्दलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देत असतो। आता 2021 जे ऍडमिशन चालू होते तेव्हा सुद्धा मी मोबाईलच्या द्वारे आयटीआयचा फॉर्म कसा भरायचा, मेरिट लिस्ट कशी चेक करायची, संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या सहाय्याने तुम्हाला मी देत असतो। त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून पुढचे येणारे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि आपण काही टाइमपास न करता आयटीआयला ऍडमिशन घेत असताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज भासणार आहे तर ते पाहूया। तर मित्रांनो, आयटीआयला ऍडमिशन घेत असताना म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता पडते तर ते पाहूया। तर सर्वात आधी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, आधार कार्ड हे तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे। तर पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सर्वात आधी आधार कार्ड लागत असतं। त्यानंतर 10वीच्या बेसिसवरती तुम्ही जर का आयटीआयला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला 10वीचं मार्कशीट हे लागत असतं। मी जे डॉक्युमेंट सांगतोय तुम्हाला ते तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला आठवण पडणार नाही आणि तुम्हाला ती आठवण राहील। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागत असतं, म्हणजे जातीचा दाखला। तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे तुम्ही रेडी ठेवायचं, अजून काढलं नसेल, तुम्ही 10वीला असाल तर लवकरात लवकर तुम्ही काढायला टाकून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एलसी लागत असते, ओरिजिनल एलसी। जेव्हा तुम्ही 10वी पास आउट व्हाल त्यानंतर तुम्हाला तिथून एलसी दिली जाते, तर ती एलसी ही लागत असते। ती एलसी ते जमा करता, परंतु तुम्हाला नंतर ती दिली जाते, परंतु ऑनलाईन फॉर्म भरत असताना ती फक्त तुम्हाला स्कॅन करावी लागते। त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रीम लेअर असणे आवश्यक आहे फॉर्म भरत असताना, याची आवश्यकता पडत असते मित्रांनो। त्यामुळे तुम्ही नॉन क्रीम लेअर तुमच्याकडे असेल तर राहू द्यायचंय, नसेल तर ते तुम्ही काढून घ्यायचंय। त्यानंतर 12वीचं मार्कशीट हे लागत असतं। जर तुम्ही 12वी नंतर ऍडमिशन घेत असाल तर 10वीच्या बेसिसवरती जी ऍडमिशन घेत असतील विद्यार्थी त्यांना 12वीचे मार्कशीट त्यांच्याकडे नसेलच आणि त्यांना आवश्यकता पण पडणार नाही, परंतु ज्यांची 12वी झाली असेल तर त्यांना 12वीचं मार्कशीट हे इथे लागणार आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे तहसीलदाराचा उत्पन्न दाखला। तर जेव्हा तुम्ही नॉन क्रिमिनल काढाल त्याच्या आधी तुम्हाला उत्पन्न दाखला हा काढावाच लागतो, तर तेव्हाच तुमचा उत्पन्न दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल हे दोघी निघून जाते। त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला लागत असतं। तर डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर चांगलं आहे, नसेल तर लवकरात लवकर काढायला टाकून द्या। जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होतं तेव्हा आपण घाईगर्दीमध्ये हे सर्व डॉक्युमेंट काढायला टाकत असतो आणि तेव्हा आपली फजिती होत असते। आणि त्यानंतर सर्वात मोठी बाब म्हणजे पासपोर्ट फोटो। तर जेव्हा आपण ऍडमिशनच्या तयारीत लागतो तेव्हा आपण पासपोर्ट फोटो कुठेतरी काढायला जात असतो, तर लवकरात लवकर तुमच्याकडे पासपोर्ट फोटो नसतील तर काढून घ्यायचे, 15-20 फोटो तुम्ही काढून घ्यायचे। तुम्हाला आयटीआयचे ऍडमिशन घेत असताना फोटो हे लागतच असतात मित्रांनो, खूप फोटो लागतात, मी दरवर्षीचा माझा हा अनुभव आहे। तर एवढे जे डॉक्युमेंट आहे तर हे तुम्ही काढून घ्यायचं। मी एकदा तुम्हाला रिपीट करून धावत्या पद्धतीने सांगून देतो। तुम्हाला आधार कार्ड लागेल, 10वीचं मार्कशीट लागेल, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला लागेल, त्यानंतर एलसी नॉन क्रिमिलियर, 12वी झाली असेल तर 12वीचं मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला, डोमा साईल आणि पासपोर्ट फोटो, एवढं डॉक्युमेंट तुम्हाला आयटीआयला ऍडमिशन घेत असताना म्हणजे आयटीआयचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना लागत असतं मित्रांनो। तर तुम्हाला अजून तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला अशाच व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।